ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा शहरातील तीन पाणी चुकार खेळणाऱ्या 7 जणांवर कारवाई दोघे पसार इचलकंजी शहरातील तीन पाणी चुकार खेळणाऱ्या 7 जणांवर डीवायएसपी पथकाने कारवाई केली तर दोघे जण पसार झाले आहेत येथील माई हायस्कूल जवळील हजारे कारखान्याच्या मोकळ्या शेडमध्ये सदरची कारवाई करण्यात आली त्यामध्ये सुमारे एकावन्न हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला त्यामध्ये तीन मोबाईल हँडसेट एक मोटरसायकल व जुगाराचं साहित्य हस्तगत केलं याबाबत शिवाजीनगर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की माई हायस्कूल जवळ हजारे यांच्या कारखान्याच्या मोकळ्या शेडमध्ये तीन पाणी जुगार खेळत असल्याची माहिती डीवायएसपी महामुनी यांच्या पथकाला समजली त्यानुसार बुधवारी सायंकाळच्या सुमारास धाट टाकून राजेंद्र दत्तात्रे गणपते राहणार षटकोण चौक प्रदीप शामराव लोहार राहणार रामनगर सुनील महादेव ठोंबरे राहणार तीन चार रस्ता कृष्णा रामचंद्र गायकवाड राहणार रामनगर समीर दिलावर पठाण राहणार तीन चार रस्ता इस्माईल मुक्तम शहा भालदार राहणार लाटने गल्ली शब्बीर बाबासो मोमीन राहणार षटकोन चौक या सात जणांना ताब्यात घेतलं असून विजय राजाराम हांडे राहणार रामनगर व राजू बाबुराव भाकरे राहणार भाकरे गल्ली हे दोघे जण फरारी आहेत त्यामुळे जुगार खेळणारे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणानले आहेत महानकर न्यूजसाठी इचलकरंजीहून निखिल भिसे